सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सोलापूर शहरात 3 ठिकाणी कोविड-19 लस देण्यात येणार आहे। त्याचे उद्घाटन आज दाराशाह हॉस्पिटल येथे राज्याचे नगर विकास मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर श्री कांचना यांना, प्रधान सचिव पाठक, जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी, गट नेते आनंद चंदन शिवे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, आरोग्य अधिकारी बिरुदेव दूधभाते, चंद्रकांत तांबे, डॉक्टर मंजिरी कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते। ही लस पहिल्या टप्प्यामध्ये फ्रंटलाइन वर्क्स व हेल्थ केअर वर्कर यांना दिली जाणार आहे। या पहिल्या टप्प्यातील पहिल्या सत्रामध्ये सोलापूर शहरात 3 ठिकाणीचे नियोजन केले गेले आहे। महानगरपालिकेच्या दाराशाह नागरिक आरोग्य केंद्र, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र नियमित या तिन्ही ठिकाणांवर प्रत्येकी 100 प्रमाणे एकूण 300 जणांना ही लस दिली जाणार आहे।